आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. मांगूर बंदला 100% प्रतिसाद, गाव कडकडीत बंद. काश्मीर दहशतवादी हल्ल्याचा केला तीव्र निषेध. निपाणी तालुक्यातील मांगूर येथील समस्त ग्रामस्थ, तरुण मंडळ, युवक मंडळ यांच्या वतीने काश्मीर हल्ल्याचा तीव्र निषेध करण्यात येत गाव कडकडीत बंद ठेवण्यात आलं. पुलवामा येथे दहशतवादी पाकिस्तानने केलेल्या भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ शनिवारी दिनांक 16 रोजी मांगूर बंदची हाक पुकारण्यात आली होती. या हाकेला सर्वांनी पाठिंबा देऊन आपले व्यवहार बंद ठेवून पाकिस्तानच्या भ्याड कृत्याचा निषेध व्यक्त केला. काश्मीरच्या पुलवामा जिल्ह्यात जैश मोहम्मद या दहशतवादी संघटनेने केलेल्या आत्मघातकी हल्ल्यात केंद्रीय राखीव दलाचे 46 अधिक जवान शहीद झाले होते. या पाकिस्तानच्या भ्याड कृत्याच्या निषेधार्थ संपूर्ण मांगूरकरांनी एकजुटीचे दर्शन घडवून घडवलेल्या घटनेचा निषेधार्थ संपूर्ण मांगूर बंद ठेवून घटनेचा निषेध व्यक्त केला. सायंकाळी 5 पाकिस्तानच्या प्रतिकात्मक पुतळ्याचं दहन करण्यात आलं. यावेळी शेकडो युवा वर्ग व ग्रामस्थ उपस्थित होते. महानकर न्यूज साठी मांगूरहून तानाजी बिरनाळे. यह चंदन की भूमि है, यह वंदन की भूमि है, यह अभिनंदन की भूमि है. जिएंगे तो इस भूमि के लिए, मरेंगे तो इस भूमि के लिए. स्वर्गीय पंतप्रधान वाजपेयी ने कविता लिखी आणि घरोघर तुमचा तरुणांचा देशप्रेमाचा जो उत्साह दिसतोय त्या उत्साहावरून मला ह्या कविताची आठवण झाली. असंच तरुण जरी आमच्या गावातही कितीतरी जवान आज सीमेवर लढत आहेत, खरोखर मला वाटतं त्याने सुद्धा आज एक प्रकारचं समाधान लाभलं असेल. कारण आमच्या गावात आमच्या गावातली तरुण देशप्रेमासाठी कशा पद्धतीने पेटून उठल्या. जम्मू काश्मीरमध्ये काल बेलगाम येथे पाकिस्तानी अतिरिक्त, आम्ही म्हणायचं पाकिस्तानी अतिरिक्त, आपल्यातलेच काही धर्मवेडे फितुरून अशा या घटना घडत आहेत. कारण मला वाटते 1964 मध्ये लालबहादूर शास्त्रींच्या काळात पहिलं युद्ध झालं, त्यावेळेला पाकिस्तानचा सुपडा साफ झाला. त्यानंतर सगळ्यात खमक्या पंतप्रधान म्हणजे इंदिरा गांधी, 1972 युद्ध झालं आणि इंदिरा गांधीने त्याची तुकडंच केलं. तेव्हापासून या पाकिस्तानी कुत्री पिसाळलेली आहे. कारण त्याचं एक पाकिस्तान आणि बांगलादेश असं दोन भाग करून इंदिरा गांधींनी खरोखर एक इतिहास घडवला म्हटलं तर वावगं ठरणार नाही. कारण येथील पुढील सुद्धा युवक खरोखर त्यांचं नाव काढायला का ते जर शिल्लक ठेवलं असतं, एवढं त्यांचं तुकडं करून आज ती युवक एवढं गुरगुरत्या आणि ते जर एक असं तर आम्हाला त्यांनी किती त्रास दिला. खरोखर त्या स्वर्गीय इंदिरा गांधींनी सुद्धा कौतुक करावं एवढं कळत आहे. त्यानंतर कारगिल युद्ध वाजपेयीच्या काळात ते सुद्धा त्याच प्रकारे ना पळवून लावलं. त्यावेळेला त्यांनी विचार केले की भारताबरोबर आम्ही समोरासमोर टक्कर देऊ शकत नाही, त्याकरिता आता काय केलं पाहिजे की आपल्यातल्याच काही धर्मवेडे आणि त्यांचं एक धार्मिक त्यांच्यावर हे मोजवायचं आणि त्यांनी पितृ करून त्यांनी अतिरेकी बनवून आमच्याच विरुद्ध लढायचं आणि आमच्या हे करायचं, अशा पद्धतीने एक अस्त्र काढलं आणि त्याच अस्त्राला काही युवक बळी पडत आहेत आणि त्याच्याच मुळे असं या घटना घडत आहेत. खरोखर दुर्दैव आहे.